नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहे झटपट मेथीचं अळण तर हे मेथीचं अळण खूप खमंग आणि करायला इतकं सोपं की तुम्ही कधीही बनवू शकता आणि हिवाळ्यात हे, हे मेथीचं अळण खूप पौष्टिक असतं तर हे आळण तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा फुलक्याबरोबर खाऊ शकता तर एकदा तुम्ही नक्की या पद्धतीचं मेथीचं अळण ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर चला मग आपण मेथीचं आळण कसं बनवायचं ते पाहूया तर खूप सोपी प्रोसेस आहे आणि अगदी पाच ते सात मिनटात होणारं हे मेथीचं आळण आहे तर त्याकरता आपल्याला काय काय साहित्य लागतं याची जी लिस्ट आहे साहित्याची ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तर सुरुवात करूया व्हिडिओला सगळ्यात अगोदर एक जोडी मेथी व्यवस्थित आपण साफ करून घेतली आहे आणि ती साफ केलेली मेथी स्वच्छ धुवून अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे तर अगदी बारीक बारीक किंवा तुम्हाला जशी आवडत असेल आळणमध्ये त्या पद्धतीने हे मेथी तुम्हाला कट करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी जी काही आपली दोनशे पन्नास ग्रॅम मेथी होती ती सगळी मेथी याच पद्धतीने कट करून घेतलेली आहे तर ही मेथी कट करून खूप जास्त वेळ ठेवू नका नाहीतर मग मेथी काळी पडू शकते तर त्याकरता फटाफट ही मेथी कट केली की लगेच आपल्याला यापासून आळण बनवायचं आहे तर हे मेथीचं आळण स्पेशली आपण दह्यामध्ये बनवणार आहे जेणेकरून याची टेस्ट खूप छान येते आता बऱ्याच जणांना दही आवडत नाही तर त्याकरता काय वापरायचं किंवा काय सबस्टिट्यू आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे याकरता आपण सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसण हिरवी मिरची आणि जिरं हे मिक्सरमध्ये वाटून असं आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आता एका बाऊलमध्ये एक वाटी दही या चवीनुसार लागल तसं मीठ एक मोठा चमचा आपण इथे बेसनचं पीठ एक मोठा चमचा आपण शेंगदाण्याचं कूट अर्धा चमचा हळद असं टाकलेलं आहे तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्या किंवा दही जे आहे ते आपल्याला फेटून वापरायचं आहे जर तुम्हाला दही आवडत नसेल तर मग तुम्ही इथे टोमॅटोची प्युरीसुद्धा वापरू शकता तर अशा प्रकारे आता आपण हे दही फेटून घेतलं आहे यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि हे जे दह्याचं मिश्रण आहे ते थोडंसं आपल्याला सेलसर अर्थातच पातळ करून घ्यायचं तर हे आळण आहे तर बेसन पिठामुळं ते लवकर आळून येतं याकरता थोडंसं हे मिश्रण पातळ ठेवा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इतपत मी हे दही पातळ करून घेतलेलं आहे आता आपण आळण बनण्यासाठी फोडणी तयार करूया तर एका कढईमध्ये साधारणतः दोन ते तीन चमचे तेल गरम करायचे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग वापरायचं आहे अर्धा चमचा आपण मोहरी टाकली आहे अर्धा चमचा जिरं ॲड करायचं आहे आणि यातच आपल्याला थोडासा कडीपत्ता आणि जी काही हिरव्या मिरचीची आणि आपण लसणाची पेस्ट करून घेतली होती ती यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे लसूण थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे किंवा तळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही अद्रकाची थोडी पेस्ट वापरली तरी चालेल पण इथे मी अद्रक स्किप केलेलं आहे तर फक्त इथे हिरवी मिरची आणि लसणाचाच वापर केलेला के आहे आता थोडासा लसूण आपला जो आहे तो थोडासा लालसर झाला किंवा गोल्डन ब्राऊन झाला की यामध्ये जी काही आपण मेथी चिरून घेतली होती ती मेथी यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे तर जवळपास ही दोनशे पन्नास ग्राम तर एक मोठी जुडी होती ती सगळी जुडी मी इथे वापरलेली आहे आणि साधारणतः हे जे काही आळण आहे ते दोन ते तीन लोकांसाठी मी बनवत आहे तर हिरवी मिरचीची जी क्वांटिटी आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार किंवा चवीनुसार कमी जास्त करू शकता इथे लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता पण अगदी हिरवी मिरचीची पेस्ट वापरली की याची टेस्ट अजून छान येते तर इथे मेथी आपण परतून घेतली आहे तेलामध्ये व्यवस्थित शिजून घेतल्यानंतर मेथी आपण यामध्ये जे काही दह्याचं मिश्रण करून ठेवलं होतं ते आपल्याला ॲड करायचं आहे तर मी दह्यामध्येच हळद मीठ आणि शेंगदाण्याचं कूट बेसनचं पीठ टाकल्यामुळं तर आपल्याला मेथीवर इतर जिन्नस टाकायची गरज नाही आहे तर फक्त जे काही दह्याचं मिश्रण आहे ते ॲड करून घ्या आणि अशा प्रकारे उकळी फुटेपर्यंत किंवा या भाजीला साय चढेपर्यंत बारीक गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचे तर याला मेथीची पातळ भाजीसुद्धा म्हणू शकता किंवा मेथीचं आळण तर विदर्भामध्ये मेथीचं आळण हिवाळी बेत केला जातो किंवा के खूप मोठ्या प्रमाणात बनवलं जातं तर ते अतिशय पौष्टिकसुद्धा आहे अशा प्रकारे मेथीचं आळण आपलं तयार आहे तर एका कढईमध्ये मी सर करणार आहे तर सर करत असताना किंवा अगदी ज्यावेळेस तुम्ही वाढवून घेता मेथी चाळण तर यावर साजूक तूप आणि थोडासा हिंगाचा तडका द्यावा जेणेकरून हे अजून खमंग होतं जर तुम्हाला आवडत असेल तर जिऱ्या मुहेची फोडणीसुद्धा तुम्ही देऊ शकता इथे मी एक ते दोन चमचे साजूक तूप गरम आहे यातच थोडंसं हिंग आणि एक लाल मिरची आपण इथे ॲड केली आहे तर हा जो तडका आहे किंवा जे आपलं साजूक तूप आहे गरम केलेलं हिंगाच्या फोडणीचं ते या अळणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि खमंग आणि अतिशय पौष्टिक असं हे मेथीचं आळण आपलं तयार तर हे मेथीचं आळण गरमागरम भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर नक्की ट्राय करा खूप छान होतं नेहमीच ने आपण मेथीची सुकी भाजी बघतो किंवा मेथीचं पिटलं बघतो तर त्या पद्धतीनेच हे एक मेथीचं आळण खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका जर तुम्हाला आपली रेसिपी आवडलीच असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सोबतच घंटीचं ऐकून दिले त्यालाही क्लिक करा म्हणजे कुठलंही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका